अकोला शहरात प्रसिद्ध व्यापारी अनिल वोरा याचे सोमवारी रात्री अज्ञात आरोपींनी चारचाकी वाहनातून सिनेस स्टाईलने अपहरण केले होते. या घटनेने सर्वत्र एक खडबड उडाली होती. या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा करून आरोपींचा शोध घेतला. तपास यंत्रणेने प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून तात्काळ 5 आरोपींना ताब्यात घेतले, तर व्यापारी अनिल वोरा यांची आरोपीची तावडीतून सुटका करीत सुखरूप आणलेत. अपहरण प्लॅनमध्ये वोरा यांच्या जवळच्या व्यावसायिकाचा हात असल्याचे सुद्धा स्पष्ट झालेत. अकोला शहरातील रिकाम्या बाटल्यांचा व्यवसाय करणाऱ्या अनिल वोरा या व्यावसायिकाचे सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास रायली जिन परिसरातून फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अकोला जिल्ह्यात या घटनेवर तर्कवितर्क चर्चेला उधाण आले होते. या घटनेत पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारीसह गुन्हे शाखा पोलीस पथक सुद्धा या घटनेच्या शोधात लागले होते. अखेर गुन्हे शाखा पोलीस पथकाने अपहरणकर्त्यांच्या नाट्याचा पर्दाफाश केलाय. चित्रपटाच्या धर्तीवर पोलिसांनी अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश तर केलाच, शिवाय अपहरण करणाऱ्या 5 आरोपींना जेरबंद करण्यात आले. यासोबतच आरोपीच्या तावडीतून अनिल वोरा यांना सुखरूप परत आणण्यात यश मिळवले. खंडणी मागच्या उद्देशाने अरुण वोरा यांचे अपहरण करण्याचा कट रचला होता, अशी माहिती सुद्धा चौकशीत स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह गुन्ह्यातील इतर गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. आरोपीने घटनेत वापरलेली दुचाकी व चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहे. ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, PSI गोपाळ जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचा सविस्तर तपास करून अखेर आरोपीला पकडण्यात यश आले आहे.